आता बातमी येते बुलढाण्यामधून. एकीकडे कॅशलेस व्यवहार करणाऱ्यांचा आलेख झपाट्यानं वाढत असतानाच ग्राहकांची फसवणूक करून त्यांच्या पैशांची ऑनलाईन चोरी करण्याचं प्रमाण देखील वाढलंय. खातेधारकांना खात्याचं तपशील न विचारता किंवा ऑनलाईन व्यवहारासाठी लागणारा ओटीपीही न विचारता थेट ग्राहकांच्या खात्यातून रक्कम गहाळ होत असल्याच्या घटना मागील काही आठवड्यांमध्ये घडल्यात. यामध्ये बुलढाण्यातही असाच प्रकार घडला असून या प्रकरणात ग्राहकाने बँकेविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केल्यानं खळबळ उडाली आहे. बुलढाणा येथील तक्रारकर्ते वसीम शेख यांचं बँक खातं बुलढाण्यातील ऍक्सिस बँकेच्या मुख्य शाखेत आहे. त्यांच्या खात्याला त्यांचा मोबाईल नंबर जोडलेला आहे. दरम्यान गुगल पे या ऍपच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करताना ग्राहकाच्या खात्यातील पैशांची परस्पर चोरी झालीय. नेमकं काय घडलं याची सविस्तर माहिती तक्रारकर्त्यांनी दिली आहे, बघूयात. माझं नाव वसीम शेख आहे आणि माझा खाता ॲक्सिस बँक या बँकेत आहे. बुलढाण्यातील कारंजा चौकातील शाखेमध्ये माझा बँक अकाउंट आहे आणि माझ्या बँक अकाउंटला माझा मोबाईल नंबर लिंक आहे. माझ्या मोबाईलमध्ये गुगल पे हा ॲप्स असून त्याला ॲक्सिस बँकेचा खाता लिंक आहे. माझ्या मित्राला मी जेव्हा 7000 रुपये ट्रान्सफर केले तर ते माझ्या खात्यातून कापल्या गेले आणि माझ्या मित्राच्या अकाउंटमध्ये ते गेले नाही. याची माहिती मी ॲक्सिस बँकेतील मॅनेजरला सांगितली असता त्यांनी सांगितलं की गुगल पेला कळवा. गुगल पेला कळवल्यानंतर 2-3 कळवलं, नंतर मग 7-8 दिवसानंतर ते 7000 वापस आले. मग नंतर 21 तारखेला रात्री अचानक माझ्या खात्यातून 3250 रुपये कापल्या गेले. मला कोणताही ओ टी पी आला नाही, माझी कोणतीही परवानगी घेतली नाही. मग याबाबतची मी माहिती घेण्याकरिता ॲक्सिस बँकेच्या मॅनेजर जे धुर्वे नावाचे होते त्यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं तर त्यांनी पूर्ण माहिती घेतली आणि त्यांनी असं सांगितलं की तुमचं बँक अकाउंट हॅक झालं वाटतं आणि ऑनलाईन हा ट्रान्झॅक्शन आहे. तर मी त्यांना म्हटलं की हे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन कसं काय झालं, मी तर कोणताही ओ टी पी नंबर कोणाला दिलं नाही आणि मला ओ टी पी नंबर आलं नाही, तर हे पैसे कसं काय कपात झाले आणि ही जबाबदारी बँकेची आहे, बँकेने कसं काय बिना ओ टी पी नंबरचे माझे पैसे कपात केले. तर त्यांनी याच्यावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही आणि मग मी याची तक्रार लेखी स्वरूपात बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. तक्रारदाराने फिर्याद दिलेली आहे की ॲक्सिस बँकेतून माझे बिना परवानगीने पैसे कपात झालेले आहे. तर तक्रारीवरून आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि ॲक्सिस बँकेने तक्रारदार याच्या अकाउंटमधून त्याची परमिशन न घेता त्याच्या खात्यातून 3250 रुपये कपात केले आहेत. याच्यावरून आम्ही गुन्हा दाखल करून आणि पुढील चौकशी करून पुढील कारवाई करणार आहोत.